नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी नॉलेज मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघूया मित्रांनो, करंट अफेअर 2 जुलै 2021 चे जे काही करंट आंसर जे क्वेश्चन आहेत ते आपण यामध्ये बघूया। तर फर्स्टली बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने नुकतीच किती लाख कोटी रुपयांची मदत पॅकेजची मंजुरी दिलेली आहे। बघा, तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला आंसर शोधायचा आहे मित्रांनो, तर सांगा। तर बघा, उत्तर आहे आपलं 6.28 लाख कोटी रुपयाची मदत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने नुकतीच केलेली आहे। तर नंतर बघूया, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने नुकताच मानवरहित गगनयान मिशन केव्हा घोषित घोषणा कधी केलेली आहे। तर बघा, तर तुम्हाला पर्याय सांगायचा आहे मित्रांनो यापैकी। तर आपलं उत्तर आहे डिसेंबर 2021 रोजी मानवरहित गगनयान मिशन ची घोषणा करण्यात आलेली आहे। नंतर बघूया तिसरा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातील प्रथम अपंग प्रवास नेमण्याची आणि त्याची घोषणा करण्याची घोषणा केली आहे? कोणती? तर प्रथम अपंग प्रवासी। तर यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहे मित्रांनो, तर कोणत्या याची केलेली आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजेच YSNA त्याची घोषणा केलेली आहे। नंतर बघूया, ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांचे संस्थापक संपादक पी साईनाथ यांना नुकतेच जपानच्या प्रतिष्ठित ग्रँड फुकुओका पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। तर तुम्हाला यापैकी पर्याय मी निवडलेले आहे मित्रांनो, यापैकी सांगायचं। तर बघा, पीपल्स अकॅडमी ऑफ रुरल इंडिया हे त्या याचे पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। कोणाला? तर पी व्ही साईनाथ यांना, प्रतिष्ठित कोणत्या? ग्रँड फुकुओकाला। नंतर बघूया, भारतातील कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून पहिले राज्य बनले आहे? बघा कोणते? तर रेबीज मुक्त कोणते हे बनलेले आहे? तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, तर गोवा। कोणते राज्य बनलेले आहे? तर गोवा। आपला आन्सर सी इज करेक्ट। नंतर बघा, 1 जुलै रोजी भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तुम्हाला पर्याय दिलेले आहे, यापैकी तुम्हाला चूज करायचा आहे। तर बघा कोणता? तर राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो मित्रांनो। तर त्यानंतर बघूया, 1 जुलै रोजी कोणत्या बँकेची स्थापना साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजी कोणत्या बँकेची स्थापना झाली मित्रांनो? तुम्हाला यामध्ये पर्याय निवडायचे आहे। तर कोणते? तर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI। नंतर बघूया, बघा BCCI ने प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्काराची कोणत्या भारतीय फिरकीपटू व अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राजची शिफारस केली आहे? बघा कोणती? तर मिताली राज ही क्रिकेटपटू आणि फिरकीपटू पण आहे, आणि BCCI ने प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्काराची नेमणूक केलेली आहे। तर कोणाला मित्रांनो? बघा यापैकी, तर R Ashwinला। कोण? R Ashwin। तर नंतर बघूया, बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने आरोग्य संशोधनाच्या क्षेत्रात कोणत्या देशाची सामंजस्य कराराला मान्यता दिली? तर तुम्हाला यापैकी पर्याय निवडायचे आहे मित्रांनो। तर बघा, तर आपला करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो? म्यानमार। कोणतं? म्यानमार। नंतर बघूया आणि आपला शेवटचा क्वेश्चन बघूया मित्रांनो। तर नंतर बघा, भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? तर यापैकी बघा पर्याय दिलेले आहेत, तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही एक नॅशनल थर्मल ही आपल्या भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप हे आहे मित्रांनो, आणि जर कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, आणि तसेच बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा मित्रांनो। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।